हॅलो माय डिअर फ्रेंड्स टुडे वी विल लन द बेसिस ऑफ अकाउंटिंग सिस्टीम ऑर मेथड्स ऑफ अकाउंटिंग सिस्टीम विद्यार्थी मित्रांनो आपण जे बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करत असतो अकाउंटिंग करत असतो त्याच्या पद्धती आपण आज पाहणार आहोत सो द बेसिस ऑफ अकाउंटिंग सिस्टीम इज डिवायडेड इंटू द थ्री बेसिस नंबर वन इट इज अ कॅश बेसिस सेकंड इज अ ऍक्रुअल बेसिस दॅट इज मर्कंटाईल बेसिस अँड थर्ड इज द मिक्स ऑर हायब्रिड बेसिस विद्यार्थी मित्रांनो जे आपण हिशोबाची पुस्तकं ठेवतो ते हिशोबाची पुस्तकं ठेवण्याच्या तीन पद्धती आहेत एक म्हणजे रोखीच्या तत्वावरती दुसरं म्हणजे अॅक्रुअल बेसिस याला आपण आउटस्टँडिंग किंवा अक्रूड आउटस्टँडिंग असा एक त्याला शब्द आहे अकाउंटन्सीमध्ये अॅक्रूड म्हणजे जे आपण खर्च केले परंतु अद्याप आपण ते पैसे दिलेले नाही दॅट इज अक्रुअल बेसिस किंवा त्याला व्यापारी पद्धत म्हणजे सध्या नव्वद टक्के नव्याण्णव टक्के लोक या पद्धतीने बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करत असतात आणि तिसरी जी मेथड आहे इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ बौद्ध मेथड सो लेट्स बिगिन व्हॉट इज अ कॅश बेसिस ऑफ अकाउंटिंग अंडर कॅश बेसिस ऑफ अकाउंटिंग ऍक्च्युअल कॅश रिसीट्स अँड ऍक्च्युअल कॅश पेमेंट म्हणजे यामध्ये प्रत्यक्ष जेव्हा आपल्याकडे पैसे येतात उदाहरणार्थ आज आपण माल विकला आणि एक महिन्यानी पैसे आले तर एक महिन्यानंतर आपण त्याची नोंद करायची इथे चित्रामध्ये दाखवलंय महेश त्यांनी काय केलं माल विकला ही सेंट आउट द इनवॉइस टू ए कस्टमर ऑन थर्सडे म्हणजे गुरुवारी त्यांनी एका कस्टमरला बिल पाठवलं बिल पाठवलं म्हणजे महेश सेंट आउट द इनव्हॉइस ऑन थर्सडे टू कस्टमर ऑन थर्सडे म्हणजे गुरुवारी त्याने काय केलं बिल पाठवलं परंतु ही डझंट रिसिव्ह द अमाऊंट इल संडे रविवारपर्यंत त्याला पैसे मिळालेले नाही पैसे आलेले नाही मग अशा वेळेस महेश डझंट इन्क्लूड द सेल्स तो त्याच्या विक्रीमध्ये जोपर्यंत अनलेस द पेमेंट इज रिसिवड इन कॅश जोपर्यंत त्याला पैसे येत नाही तोपर्यंत महेश त्याची नोंद करणार नाही

रविवारी पैसे आले तर त्याची नोंद रविवारी करायची दिस इज अ कॅश बेसिस ऑफ अकाउंटिंग सिस्टीम दुसरी पद्धत आहे ॲक्रुअल बेसिस पण कॅश बेसिसमध्ये इफ द एक्सपेन्सेस आर रेकग्नाइज्ड वेन द कॅश इज पेड खर्च सुद्धा जर तुम्हाला या महिन्यामध्ये लाईटचं बिल मिळालं मागच्या महिन्याचं आता कोणता महिना चालू आहे जून मागचा महिना मे मे महिन्याचं लाईटचं बिल तुम्हाला आत्ता मिळालं आता ते तुम्हाला पे करायचं आहे आज मिळालं आज किती तारीख आहे तर आज तुम्हाला लाईटचं बिल मिळाल्यानंतर जर तुम्ही ते आठ दिवसांनी पे करणार असाल तर आठ दिवसानंतर त्याची खर्चामध्ये नोंद करायची तोपर्यंत त्याची तो नोंद करायची नाही ओके okay? दिस इज अ कॅश बेसिस ऑफ अकाउंटिंग सिस्टीम इट मीन्स द रेव्हेन्यू अँड एक्सपेंडिचर आर रेकग्नाइज्ड ॲज अँड व्हेन कॅश इज पेड ऑर कॅश इज रिसिवड म्हणजे प्रत्यक्ष पैसे आले आणि गेल्यानंतरच आपण काय करायचं त्याची नोंद करायची जर खर्च झाला पैसे अजूनही तुम्ही दिले नाही मागच्या महिन्याचं लाईटचं बिल आलं अजूनही तुम्ही पैसे पे केलेले नाही बिल भरलेलं नाही त्याची नोंद करायची नाही सेकंड मेथड इट इज अ ॲक्रुअल ऑर मर्कंटाईल बेसिस आता दुसरी पद्धत काय आहे ॲक्रुअल बेसिस या अॅक्रुवलला आपण काय म्हणायचं आउटस्टँडिंग म्हणायचं किंवा त्याला ड्यू बेसिस म्हणायचं ड्यू म्हणजे काय देणं बाकी आहे किंवा येणं बाकी आहे ड्यू टू किंवा ड्यू फ्रॉम एक तर यायचं आहे किंवा द्यायचं आहे जर द्यायचं असेल तर त्याला ड्यू टू म्हणायचं यायचं असेल तर त्याला ड्यू फ्रॉम म्हणायचं अंडर अॅक्रोल बेसिस ऑफ अकाउंटिंग द रेव्हेन्यू वेदर रिसिवड ऑर नॉट बट हॅज बीन अर्न थोडस वाक्य अवघड दिसतंय रेव्हेन्यू वेदर रिसिवड ऑर नॉट उत्पन्न वेदर रिसिवड वेव्हेन्यू म्हणजे काय प्रत्यक्षामध्ये तुम्हाला पैसे मिळाले असतील किंवा नसतील परंतु दॅट हॅज बीन अर्न उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल जर तुमचं एक दुकान आहे ते तुम्ही रेंटने दिलं मार्च महिन्यामध्ये तुमचं दुकान तुम्ही भाड्याने दिलं मार्च महिन्याचं जे रेंट आहे हे आपल्याला साधारण एप्रिल महिन्यामध्ये मिळतं म्हणजे रेव्हेन्यू इज रेकग्नाइज्ड इन द मंथ ऑफ मार्च म्हणजे दहा एप्रिलला जर तुम्हाला भाडं मिळालं तर विद्यार्थी मित्रांनो आपण हे उत्पन्न रेंट रिसिवड हे एप्रिल महिन्यामध्ये न लिहिता कधी लिहायचं मार्च महिन्यामध्ये आम्हाला काय मिळालं उत्पन्न मिळालं भाडं मिळालं म्हणायचं ऍक्रुअल बेसिस मर्कंटाइल बेसिस व्यापारी पद्धत इन अदर वर्ड्स द रेव्हेन्यू इज रेकग्नाइज्ड व्हॅन इट इज अर्न्ड आर ऍक्रूव्ड अँड एक्सपेन्सेस आर रेकग्नाइज्ड वेन दीज आर इनकर्ड सिमिलरली मार्च महिन्यामध्ये जर तुमचं लाईटचं बिल मोबाईलचं बिल जर आलं असेल मार्च महिन्याचा खर्च जो आहे तो मार्च महिन्यातच नोंदवायचा जरी तुम्ही लाईटचं बिल पे केलेलं नसेल जर हे लाईटचं बिल तुम्ही मार्चचं बिल एप्रिलमध्ये भरलं पैसे नाही म्हणून तुम्ही मे महिन्यात भरले तर तो खर्च मे महिन्याचा नाही तो कधीचा खर्च असणार मार्च महिन्याचा याला आपण अक्रूड किंवा आउटस्टँडिंग असं म्हणायचं म्हणजे थकलेलं आहे इंग्रजीमध्ये त्याला आपण काय म्हणू शकतो येस ड्यू बट नॉट पेड द्यायचं होत परंतु अजूनही दिलेलं नाही ड्यू बट नॉट okay? पेड ओके मग यामध्ये दोन गोष्टी येतात एक म्हणजे इनकम दुसरा एक्सपेन्सेस उत्पन्नाची नोंद कधी करायची वेन इनकम इज अर्न उत्पन्न मिळालं पैसे मिळाले का नाही माहित नाही उदाहरणार्थ तुम्ही जर कुठे जॉब करत असाल तुमचे पालक कुठे जॉब करत असतील जर तुम्ही मार्च महिन्यामध्ये नोकरी केली तर मार्च महिन्याचा पगार आपल्याला एप्रिलला मिळतो परंतु तो उत्पन्न कधीचा असतो मार्च महिन्याचा असतो म्हणून ते मार्च महिन्यातच नोंदवलं गेलं पाहिजे ओके नाव थर्ड मेथड इट इज अ मिक्स्ड मेथड ऑर हायब्रीड मेथड इन दिस मेथड इट इज द कॉम्बिनेशन ऑफ बोथ मेथड्स दॅट इज कॅश अँड अॅक्रुअल बेसिस ऑफ अकाउंटिंग म्हणजे ह्या दोघांची काय आहे ही कॉम्बिनेशन आहे कॅश बेसिस अँड अॅक्रुअल बेसिस विद्यार्थी मित्रांनो यामध्ये दोन्ही पद्धती वापरल्या जातात उदाहरणार्थ ज्यावेळेस आपण रेव्हेन्यूची आपण नोंद करत असतो तर ते कॅश बेसिसमध्ये करायचं किंवा असेट्स खरेदी करतो म्हणजे आपल्याला जर भाडं मिळालं असेल तर आपण मिळाल्यानंतर त्याची नोंद करायची जेव्हा मिळेल तेव्हा त्याची ते नोंद करायची म्हणजे मार्च महिन्याचं भाडं जर एप्रिलला मिळालं तर एप्रिल महिन्यात त्याची नोंद करायची पण खर्च जे आहेत जर मार्च महिन्याचं लाईट बिल असेल मार्च महिन्याचं टेलिफोन बिल असेल ऍडव्हर्टाईजमेंट एक्सपेन्सेस असतील जरी आपण ते दिले नाही ते पैसे आपण एप्रिल महिन्यात देणार असोल तर ते आपण कधी लिहिणार बेसिस मार्च महिन्यामध्येच ते खर्च आपल्याला विचारात घ्यायचे आहेत कारण एक्सपेन्सेस इनकर्ड बट नॉट पेड खर्च झालेला आहे अद्याप पैसे दिलेले नाही पण ते कधी ना कधी तरी द्यावं लागणार आहे बट इन इंडिया द लॉ प्रोहिबिट्स टू यूज धिस मेथड भारतामध्ये एक तर पहिली किंवा दुसरी मेथड वापरली जाते दोन्ही मेथड आपण वापरू शकत नाही भारतामध्ये इन द सेन्स इन्कम टॅक्सला युज्युअली मर्कंटाईल बेसिस हे प्रेफर करतात ओके तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा तुमच्या सजेशन्स काय असतील तर मला माझ्या ईमेलवरती अवश्य कळवा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत मित्रमैत्रिणींना माझं चॅनल शेअर करा धन्यवाद बाय बाय